सततच्या पावसामुळे जळगाजम तालुक्यातील अनेक गावातील शेतरस्ते हे गटारमय झाले असून या रस्त्यातून शेतकऱ्यांना आपले कापूस व सोयाबीन हे पीक घरी आणणे कठीण झाले आहे। असाच एक प्रकार जळगाव तालुक्यातील कुरणगाड परिसरात दिसून येतो। कुरणगाड शिवारातील शेतरस्ता सततच्या पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात चिखलमय झाला असून या रस्त्यातून पायी चालणे किंवा वाहन आणणे ते कठीण झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कापूस किंवा सोयाबीन पीक घरी कसे आणावे हा प्रश्न पडला आहे। इतर तालुक्यात जसे की मुक्ताईनगर विधानसभा परिसरात स्थानिक लोकप्रतिनिधी हे शेतरस्त्यासाठी निधी उपलब्ध करतात। त्याचप्रमाणे आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सभामंडप सभागृह बांधण्यापेक्षा शेतरस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे।